संविधान दोन वर्ष अकरा महिने अठरा दिस किती सोसल अभिमान बावाच्या तुकड्यावर काढिले दिस तरी थकला न का मान साथरामाची बुद्ध धमात मिळालं वरदान हरपुन भान जीवाच करू निरान लिहिलं संविधान हरपुन भान जीवाच करू निरान लिहिलं संविधान कुणाचा जन्म कुणाला काय देऊन गेला कुणाचा जन्म कुणाला काय देऊन गेला फक्त बाबासाहेबांचा जन्म आपल्याला न्याय देऊन गेला अंधारच होता ज्यांच्या घरी त्यांना तुम्ही प्रकाशाचं दान दिलं अंधारच होता ज्यांच्या घरी त्यांना तुम्ही प्रकाशाचं दान दिलं किती उपकार बाबासाहेब तुमचे तुम्ही देशाला संविधान दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला दिलेली सर्वोच्च देणगी म्हणजे भारताचं संविधान भारतीय लोकशाहीच्या मुकुटातला हिरा म्हणजे भारताचं संविधान आणि आपण जागर संविधानाचा या मालिकेच्या अंतर्गत प्रयत्न करतोय भारतीय संविधानाला समजून घेण्याचा आणि यामध्ये आपल्याला माहिती देत आहेत या विषयाचे वेगवेगळे अभ्यासक आज स्टुडिओमध्ये आपल्याशी संवाद साधण्याकरिता आलेले आहेत प्राध्यापक डॉक्टर मल्लीनाथ अंजुनगीकर सर नमस्कार सर आपलं स्वागत आहे धन्यवाद प्राध्यापक डॉक्टर मल्लीनाथ अंजुनगीकर सर हे लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयामध्ये राज्यशास्त्र विभागात सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत 1987 सालापासून सर राज्यशास्त्र विषयाचं अध्यापन करतात अंजुनगीकर सर सोलापूर विद्यापीठ राज्यशास्त्र परिषदेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत आणि तसेच सोलापूर विद्यापीठ राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य म्हणून सुद्धा सर काम पाहतात आणि सगळ्यात विशेष म्हणजे सरांच्या PhD विषय अतिशय ज्वलंत सोलापुरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या राजकीय जाणीव जागृतीचा अभ्यास अशा अतिशय महत्वाच्या विषयावरती सरांनी PhD केलेली आहे सर एकंदरीत आपण राज्यशास्त्राचे प्राध्यापक आहात त्याच्यामुळे भारतीय संविधान आपण अनेक विद्यार्थ्यांना शिकवलेलं असेल तर जगातली सर्वात मोठी लोकशाही भारत आणि या लोकशाहीला आणि भारत म्हणजे युनिटी इन डायव्हर्सिटी ज्याला आपण विविधतेत एकता म्हणतो ही भारताची ओळख आहे तर अशा देशाला एकसंध ठेवण्याचं खूप महत्वाचं काम भारताच्या राज्यघटनेनं केलं तर एकंदरीत भारतीय राज्यघटनेबद्दल आपलं आकलन किंवा आपलं मत काय माझ्या मते भारताची राज्यघटना ही जगातील सर्वोत्कृष्ट अशी राज्यघटना आहे त्याचं एक महत्त्वाचं कारण असं आहे की ज्यावेळेला ही राज्यघटना पाश्चिमात्य राजकीय विचारवंत अर्नेस्ट बारकर यांनी वाचली त्यावेळेला त्यांनी ही घटना आणि या घटनेचा सरनामा पाहिल्यानंतर असं उद्गार काढले की यानुसार जर खऱ्या अर्थाने एखाद्या ठिकाणी जग अस्तित्व देश अस्तित्वात आला तर तिथं स्वर्ग निर्माण झालं असं म्हणायला काही हरकत नाही तर आपल्या राज्यघटनेचं वैशिष्ट्य असं आहे की ही राज्यघटना जगातील मोठी राज्यघटना म्हणून ओळखली जाते ती विस्तृत आहे लिखित आहे आणि प्रत्येक कलम सविस्तरपणे त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे ती समजून घेण्याला सोपी झालेली आहे म्हणजे प्रत्येक नागरिकांनी जर त्याचं अध्ययन केलं तर ही राज्यघटना जी आहे ती त्यानुसार प्रत्येकाला सहजपणे आपलं जीवन जगता येईल ही केवळ एक घटना नाही तर ती एक आपली जीवन पद्धती आदर्श जीवन प्रणाली आहे असं म्हणायला काही हरकत नाही सर आपल्या PhD जो विषय आहे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या राजकीय जाणीव जागृतींचा विषय खर तर नेहमी लोक अकॅडमिक विषयांच्या वरती किंवा लायब्ररीत बसून पुस्तकं वाचून संशोधन करणारे विषय घेतात परंतु असा अतिशय वेगळा विषय PhD साठी निवडण्याची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली एक आहे की माझ्या विद्यार्थी दशेपासूनच मी असा विचार करत होते की ही जी काही राज्यघटना निर्माण झालेली आहे त्या संदर्भात काही संदर्भग्रंथ वगैरे वाचत असताना मला असं लक्षात आलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपली सर्वच मतं या राज्यघटनेमध्ये समाविष्ट करता आली नाहीत आणि त्यामुळे आजकाल ज्या समस्या निर्माण झालेल्या आहेत त्या समस्याही निर्माण झालेल्या आहेत जर त्यांच्या मतांचा जर विचार घेतला ती समाविष्ट करण्यात आली असती तर आजचे अनेक प्रश्न हे निर्माणच झाले नसते आणि
दुसरी गोष्ट, ज्यावेळेला मी माझ्या मित्रांशी वगैरे चर्चा करायचो त्यावेळेला मला असं जाणवायचं की बाबा यांनी काही माहिती नाही. कारण जे विद्यार्थी राज्यशास्त्र विषय एक आपल्या आवश्यक विषय म्हणून निवडतात ते विद्यार्थी सोडले तरी इतरांना राज्यघटनेबद्दल तसं काही माहितीच नसते. आणि आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाला आपली राज्यव्यवस्था, आपली राज्यघटना ही माहीत असली पाहिजे असं मला वाटतं. आणि त्याशिवाय आपल्यासमोरचे जे काही प्रश्न आहेत ते आपल्या लक्षात येणार नाहीत. म्हणून प्रत्येकाला राज्यघटना माहीत असणं आवश्यक आहे. आणि या दृष्टिकोनातून मला असं वाटत होतं की बा वेगवेगळ्या विषयाचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांची राजकीय मतं काय आहेत. मी एकदा पंढरपूरला मी तिथं प्राध्यापक म्हणून 12 वर्ष काम केली, त्यावेळेस सहज मला असं वाटलं की आपण विद्यार्थ्यांची राजकीय मतं तपासून पाहूयात. आणि मग टीवायच्या वर्गात शिकणाऱ्या कॉमर्सच्या, आर्ट्सच्या, सायन्सच्या अशा विद्यार्थ्यामध्ये मी जवळजवळ 300 पॉम्प्लेट दिले तसे, की त्यांना असं विचारलं की या देशाची फाळणी कुणामुळे झाली. आणि मला असं एक धक्कादायक असं त्यातून निष्कर्ष पुढे आला की जवळजवळ 60%पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी असं उत्तर दिलेलं होते. ज्या व्यक्तीने असं म्हटलं की या देशाचे तुकडे करण्यापूर्वी माझ्या देहाचे तुकडे करावे आणि मगच या देशाचं विभाजन करावं, अशा व्यक्तीमुळे या देशाची फाळणी झालेली असे इथल्या तरुण वर्गाला वाटते. आणि दुसरं म्हणजे काय की ती फाळणीनंतर मिळालेलं जे काही स्वतंत्र जे काही देश आहे, स्वतंत्र भारत आहे, ही कल्पनाच मान्य नसल्यामुळे गांधीजी हे स्वातंत्र्याच्या त्या स्वातंत्र्योत्सव साजरा करायला तिथं उपस्थित राहिले नाहीत, दिलेलं ते निघून गेले. एवढं सगळं इतिहास असताना मुलांना असं वाटतं की गांधीजी जबाबदार आहेत. मग मला असं लक्षात आलं की या विषयावर अभ्यास करणं फार आवश्यक आहे. कारण काय, फक्त घटना जी आहे ती घटनेचं तर सगळ्याला माहिती असली पाहिजेच, पण ही घटना निर्माण जी करण्यात आली ती असं काही कुठल्या तरी घटनेची कॉपी करण्यात आलेली नाही आहे. दुसऱ्या अनेक या देशातील अनेक लोकांना, घटना समितीतील अनेक सदस्यांना असं वाटत होतं की अमेरिकेची राज्यघटना जी आहे ती जशीच्या जशी आपण इथं स्वीकारावी, कॅनडाची राज्यघटना जी आहे ती घ्यावी, कॉपी करावी असं विचारवंतांना वाटत होतं, तत्कालीन सदस्यांना वाटत होतं. पण डॉक्टर आंबेडकरांनी असं सांगितलं की बा तिथली मूल्ये इथं लागू होतात का नाही याचा अभ्यास करूनच आपण ही स्वीकारणं आवश्यक आहे. कारण इथली एकूण सामाजिक, राजकीय, आर्थिक, धार्मिक परिस्थिती विचारात घेऊनच त्यांनी इतर देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास करून त्यामध्ये ती इथं कितपत लागू होतील याचा विचार करून ही राज्यघटना निर्माण केलेली आहे. सर, मग आपल्या संशोधनामध्ये राज्यघटनेविषयक किंवा राज्यघटनेतील किंवा संविधानात्मक मूल्यांच्या कोणकोणत्या प्रश्नांचा आपण समावेश केला होता आणि कशा पद्धतीने आपण संशोधन केलं? तर माझं संशोधन हे सोलापूर शहरापुरतं मर्यादित होतं. सोलापूर शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या राजकीय जाणीव जागृतीचा अभ्यास असा माझ्या संशोधनाचा विषय होता. आणि त्यासाठी सुमारे 1800 विद्यार्थ्यांची मी नमुना म्हणून निवड केलेली होती. वेगवेगळ्या महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनी यांच्या यांच्याकडून प्रश्नावली भरून घेऊन मी माझं हे काही संशोधन कार्य ते केलेलं आहे. आणि या संशोधनामध्ये मी अत्यंत साधे प्रश्न विचारले. कारण काय, मला एक जाणीव होती की जे राज्यशास्त्राचे विद्यार्थी आहेत आणि जे स्पर्धा परीक्षेला बसणारे विद्यार्थी आहेत, कारण MPSC, UPSC या इतर स्पर्धात्मक परीक्षेमध्ये राज्यशास्त्रावर मोठ्या प्रमाणात राज्यघटनेवर प्रश्न विचारले जातात, म्हणून ते राज्यघटनेचा अभ्यास करतात. म्हणजे एक आपली घटना आपल्याला माहीत असावी म्हणून ते त्याचा अभ्यास करीत नाहीत, ते स्पर्धा परीक्षेला त्याचा उपयोग होतो म्हणून त्याचा अभ्यास करतात. आणि मग असे काही विद्यार्थी सोडले तर इतरांना काही त्याचं फारशी माहिती नसते. आणि त्यामुळे मी ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना समजेल अशा पद्धतीने सहज साधी सोपी प्रश्न त्यांना विचारलेली होती की आपल्या देशात कुठल्या प्रकारची शासन पद्धती आहे, आपण आपल्या देशामध्ये एकात्म शासन पद्धती आहे का संघराज्यात्मक शासन पद्धती आहे, संसदीय शासन पद्धती आहे का अध्यक्षीय शासन पद्धती आहे, आपले पंतप्रधान कोण आहेत, आणीबाणी पुकारण्याचा अधिकार कोणाला आहे, वगैरे असे साधी सोपे प्रश्न विचारलेले होते. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा होता की आपल्या देशाच्या विकासासाठी कुठली शासन पद्धती अधिक उपयुक्त ठरेल.
आणि बहुतांशी विद्यार्थ्यांनी म्हणजे आता चुकीची अशी उत्तरं मला दिली. मला हे म्हणजे स्वातंत्र्यानंतर जवळजवळ 70 वर्षांनी घटनेची अंमलबजावणी झाल्यापासून जवळजवळ 67-67 वर्षांनी जर विद्यार्थ्यांना जर हुकुमशाही शासन पद्धती अधिक उपयुक्त आहे असं वाटत असेल तर मग हे कुणाचं अपयश मानायचं, हा मोठा प्रश्न आमच्या. मग घटना खऱ्या अर्थाने जनमानसापर्यंत जाऊन पोहोचली का नाही आणि हे पोचवण्याचं काम हे शासनकर्त्याचं आहे, कारण घटनेनुसार त्यांना सत्ता प्राप्त झालेली आहे आणि ही घटना जर टिकून राहिली तरच या देशातील लोकशाही शासन पद्धती जी आहे ती टिकून राहील. तर एक गोष्ट अशी खरी होती की बा सुरुवातीपासून घटनेला म्हणजे घटना मान्य न करणारे असे अनेक प्रवाह जे आहेत घटनेतील अनेक या देशामध्ये अस्तित्वात होते आणि ते वरसड झाले की काय अशा प्रकारची एक शंका. म्हणजे घटनेच्या एकूण घटनेच्या घटनेतील जी काही मूल्य आहेत घटनेने स्वीकारलेली जी मूल्य आहेत त्याचा प्रचार करण्यापेक्षा इतर लोकांनी केलेला प्रचार हा प्रभावी ठरला काय असा एक प्रकारचा प्रश्न यातून माझ्यासमोर निर्माण झालेला होता आणि त्यासाठी मी की अनेक चर्चेतून मला ते दिसत होतं आणि मी ते कन्फर्म करण्यासाठी म्हणून हे संशोधन केलं. म्हणजे एकंदरीत आपल्या संशोधनाचा निष्कर्ष असा निघाला की महाविद्यालयीन युवकांच्या मध्ये राज्य घटनेबद्दल जास्त माहिती नाही, जागृती ही नाही. सर, खर तर युवक हा देशाचा कणा असतो, युवक हा देशाचा भविष्य काळ असतो. मग जर त्याच युवकांच्या मध्ये जर संविधानाच्या संदर्भात जर जागृती नसेल, अगदी आपले मूलभूत हक्क कोणते आहेत, आपली मूलभूत कर्तव्ये कोणती आहेत किंवा आपल्या देशामध्ये कोणत्या प्रकारची शासन पद्धती आहे हे जर युवकांना माहिती नसेल तर भारताच्या लोकशाहीचा भविष्य काळ काय असणार आहे. एक दोन गोष्टी आहेत महत्वाच्या अशा आहेत की ज्या वेळेला पंतप्रधान नेहरू यांनी पंतप्रधानपदाची सूत्र स्वीकारली त्यावेळेला अनेक देशातील लोक त्यांना भेटायला आहे, ह्याचे अनेक देशातील जे अध्यक्ष वगैरे आहेत ते आपल्या देशाला त्यांनी येऊन भेटून जायचे. त्यावेळेला अमेरिकेचे तत्कालीन परराष्ट्रमंत्री मनरो हे त्यांना भेटायला आले होते, पुढे ते अमेरिकेचे अध्यक्ष झाले. ते मनरो यांनी पंतप्रधान नेहरूंना असं विचारलं, या नव्या राष्ट्राचे पंतप्रधान म्हणून तुमच्यासमोर सगळ्यात महत्त्वाचं आव्हान तुम्हाला काय वाटतं? त्यावेळेला नेहरूंनी त्यांना असं उत्तर दिलं, ते आजसुद्धा मला ते एक उत्तर असं एक अचूक असं उत्तर त्यांनी दिलं की बा या धर्मप्रधान देशामध्ये येहवादी शासन कसं निर्माण करायचं, येहवादी मूल्य कशी प्रस्थापित करायची हा माझ्यासमोरचा सर्वात मोठं आव्हान आहे. आपल्या देशाचं सगळ्यात मोठं असं आहे की आपल्या देशावर धर्माचा मोठा प्रभाव, देशातील लोकांवर धर्माचा मोठा प्रभाव आहे आणि आपण धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार केलेला आहे. धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार म्हणजे केवळ हिंदुत्ववादाला विरोध नव्हे, आपल्या इथल्या धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार करणाऱ्यांनी जे पुरोगामी जे काही नेते आहेत त्यांनी काय केलं की धर्मनिरपेक्षता म्हणजे केवळ हिंदुत्वाला विरोध करणं आणि इतर जातीतील जे काही मूलतत्ववादी आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं, त्यांच्या संरक्षणाची भूमिका घेणं सुरुवातीच्या राजकारण्यांनी ह्या अशा केल्यामुळं हिंदुत्ववादी राजकारणाचा जो काही प्रभाव आहे तो हळूहळू वाढत गेला हे कोणाच्या लक्षात आलं नाही. मी थोडं स्पष्टच बोलतो की काय झालं की ह्या गोष्टीमुळं हिंदुत्ववादी जे राजकारणाचा प्रभाव वाढत गेला त्यांना प्रभाव वाढवायला संधी मिळाली आणि आज आपण पाहतो की त्यांनी संपूर्ण देश आपल्या ताब्यात घेतलेला आहे आणि यात चुकीचं काही केलेलं नाही. आपल्याला ज्यावेळेला 1914 ची निवडणूक जाहीर करण्यात आली त्यावेळेला काँग्रेसचा जाहीरनामा भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा ही दोन्ही मी वाचून काढलेले आहेत. त्या काँग्रेसच्या जाहीरनाम्याची जवळजवळ कॉपी भारतीय जनता पक्षाने केलेली होती आणि त्यांनी काँग्रेसने आक्षेपसुद्धा घेतला ह्याने आमची कॉपी केलेली आहे म्हणून त्यांनी आक्षेप घेतला म्हणूनच मी ते पाहिलं काय नेमकं काय आहे की बऱ्याचशा घटना त्यांनी जवळजवळ घेतल्या होत्या त्या काँग्रेस आणि भाजप असा त्यात फार मोठा फरक नव्हता पण त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे राम मंदिराचा उल्लेख केलेला होता, त्यांनी समान नागरी कायद्याचा उल्लेख केलेला होता, हां त्यांनी 370 व्या कलमाचा उल्लेख केलेला होता. हे सगळं माहीत असतानासुद्धा आपण त्यांना बहुमताने निवडून दिलं,
त्यांची काही प्रसारमाध्यमाचा त्यांनी काही खुबीने जो काही वापर केला त्याचा प्रभाव हे आपल्याला माहीतच झालं नाही की त्यांचे मग ते अधिकृतरित्या त्यांना असं वाटतं की लोकांना लोकांनी आपल्या तत्त्वज्ञानाला अधिकृतरित्या मान्यता दिलेली आहे मग त्यात त्यांचं चुकीचं आहे असं आपल्याला म्हणता पण येत नाही कारण हे सगळं माहीत असतानासुद्धा आपण त्यांना निवडून दिलेलं आहे मग आणि आज संविधान धोक्यात आलेलं आहे असं आपण म्हणतो पण मुळातच आपण विचार करत असताना इथल्या राजकारण्यांनी ह्या संविधानातील जी काही मूल्यं आहेत त्याचा जाणीवपूर्वक त्याची जोपासना केली असती ती लहानपणापासून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रुजवली असती समतेचं तत्त्व हे फार मोठ्या प्रमाणामध्ये आज धोक्यात आलेलं आहे कशा अर्थाने धोक्यात आलेलं आहे आपण वरवरचा विचार करतो तसं नाही आहे ते डॉक्टर आंबेडकरांना आर्थिक लोकशाही हवी होती आणि समाजवादाचं तत्त्व जे आहे आज जवळजवळ हे नाहीस होत चाललेलं आहे आणि आपण जवळजवळ भांडवलवादाचा जवळजवळ पुरस्कार केलेला आहे आणि भांडवलवादी शासन पद्धतीमध्ये संपूर्ण समाजाचं कधी भलं होत नाही फक्त 20% समाजातील इतर देशाचा अनुभव पाहता आम्ही असं म्हणू शकतो अमेरिकेचं असेल किंवा इकडं इव्हन अलीकडच्या रुमानिया वगैरे असे देश येतो तिथून की समाजातील फक्त 20% लोकांचा त्यामध्ये फायदा होतो उच्चभ्रू वर्गाचा थोडा फायदा उच्चभ्रू आर्थिक दृष्टिकोनातून म्हणतो मी त्या लोकांचा फायदा होतो बहुसंख्य समाज जो आहे तो हलाकीच्या स्थितीमध्ये लोटला जातो आणि एकदा आपण भांडवलवादाचा स्वीकार केला तर समतेचा तत्त्वाचा प्रश्नच उरत नाही ही घटनेतील जी मूल्यं आहेत ह्या जागतिकीकरणाच्या प्रवाहामध्ये कुरतडली गेलेली आहे म्हणजे खाऊजा धोरण जे आलं खाजगीकरण उदारीकरण आणि जागतिकीकरण त्यामुळे संवैधानिक मूल्य ही पायदळी तुडवली पायदळी तुडवलेली असं म्हणत नाही त्याला मोठ्या प्रमाणामध्ये ही बाजूला सारली गेली आणि आपली मूल्य ही कुठे ना कुठे टिकून राहणार आहेत पुन्हा जोमाने पुढे येणार आहेत ज्या वेळेला मोठ्या प्रमाणात माणसाकडून सर्वच काही हिरावलं जातं त्यावेळेला तो रस्त्यावर येतो आपल्याकडे तशी परिस्थिती नाही कुठे ना कुठं मनुष्य समाधानी आहे समाधानी असल्यामुळे त्याला रस्त्यावर येण्याचा प्रश्न नाही त्याला जेवढं लागतं तेवढं शासनकर्त्यांनी दिलेलं आहे पण समान वाटप केलेलं नाही करणार नाही आणि ती करण्याची शक्यता आता धूसर होत चाललेली आहे आर्थिक आंबेडकरांना जे अपेक्षित होतं की आर्थिक आणि सामाजिक लोकशाही सामाजिक लोकशाही काही प्रमाणात यशस्वी झाली असे म्हणेल असं आपण म्हणू शकतो जातीवाद संपलेला आहे कायद्याने संपवलेला आहे पण प्रत्यक्षामध्ये कितपत संपलेलं आहे आपल्यातली मनातील ती आडी कितपत दूर झालेली आहे हा एक भाग वेगळा आहे की आपण पाहतो की आंतरजातीय विवाह किती प्रमाणात होतात आणि त्याला किती लोक प्रोत्साहन देतात आणि किती लोक विरोध करतात हे उघड चित्र आहे माझे अनेक मित्रांनी मी आता इथे संगमेश्वर कॉलेजमध्ये शिकायला होतो महाविद्यालयीन असताना अनेक मागासवर्गीय मित्रांनी इतर जातीच्या सवर्ण लोकांच्या मुलीशी लग्न केली मुख्यतः सेटलमेंटच्या भागातले वगैरे पर माझ्याच वर्गात एक विद्यार्थिनी होती मग मी म्हणलं हे फार चांगली गोष्ट आहे ती म्हणली कसली चांगली गोष्ट आहे माझ्याशी कोण लग्न करणार सर्वात मोठा प्रश्न काय ज्यावेळेला आमच्याशी तुमच्या जातीत लोक लग्न करतील त्यावेळेला परिवर्तन झालं असं आपण म्हणून की तसं होत नाही ना प्रत्यक्षामध्ये समता कधी आपण त्याचे वेगवेगळ्या अँगलने विचार करतो आहोत आपल्याला हे परिवर्तन घडून आलं असं वाटतं तसं नाही दुसऱ्या बाजूला दुसऱ्या अँगलनी सुद्धा ते त्याचा विचार झाला पाहिजे आणि ही इतकी आपल्यामध्ये भिनलेलं आहे तर किती आपण ऑनर किलिंगच्या गोष्टी बघतो आहोत पंढरपूरचं उदाहरण आहे आपल्याकडं आणि आता अलीकडच्या याच्यामध्ये तर असं ही मुलीसुद्धा घाबरत आहेत इतर जातीच्या विद्यार्थ्यांशी वगैरे बोलणंसुद्धा टाळलं जातं आहे म्हणजे ह्या 70 वर्षाच्या कालानंतरसुद्धा ही अशी जर स्थिती असेल तर थोडी अवघड स्थिती दिसते म्हणजे बाबासाहेबांनी जो इशारा दिला होता की भारतीय राज्यघटना मी कितीही चांगली लिहिलेली असली तरी सुद्धा ती राबवणारे हात किती सक्षम आहेत त्याच्यावरती घटनेचं यश अपयश हे ठरणार आहे तर आज आपल्याला एकंदरीत परिस्थिती जर बघितली तर वाटतं की कुठेतरी आपली शासन व्यवस्था भारतीय संविधान राबवण्यामध्ये कमी पडत आहे असा सारांश आपल्याला काढता येईल कमी पडत आहे त्याहीपेक्षा मी माझं असं मत आहे की घटना शिकवत असताना ही अशा प्रकारची घटना का निर्माण करण्यात आली
आपण भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास शिकवतो, समाज सुधारण्याचा इतिहास हा प्रामुख्याने शिकवला पाहिजे. त्यावेळेचा जो समाज होता, तिथली त्यावेळेच्या समाजामधील तिथली जी आर्थिक स्थिती होती, हां, त्या समाजाला मिळणारी जी काही वागणूक होती, ते प्रकर्षाने लोकांपुढे येणं आवश्यक आहे. म्हणजे ही घटना अशा पद्धतीने का निर्माण करण्यात आली हे लोकांना समजून येऊ शकतं. आता अलीकडच्या मुलांना त्याची काही माहितीच नाही, त्यामुळे मग ते सरळ सरळ सगळ्या गोष्टीला घटनेलाच विरोध करायला सुरू करतात. तत्कालीन जी घटना या देशामध्ये ब्रिटिश आल्यानंतरची स्थिती आणि ब्रिटिश गेले जातानाची स्थिती यामध्ये फार मोठा असं बदल झालेला आहे. ब्रिटिशांच्या काळामध्ये बऱ्याच सुधारणा झाल्या, पण कुठल्याही सुधारकाची हत्या करण्यात आलेली नव्हती. स्वातंत्र्यानंतर कुणी त्यावेळेच्या लोकांनी ज्या काही सुधारणा केल्या त्या मूलभूत स्वरूपाच्या होत्या तशा, आणि अलीकडच्या सुधारकांनी फक्त त्याचा पुरस्कार केलेला आहे पण त्यांनासुद्धा मारण्यात आलेलं आहे. म्हणजे स्वातंत्र्यानंतरची स्थिती ही ब्रिटिश काळापेक्षा वाईट आहे का अशा म्हणायची परिस्थिती ती मुख्यतः ह्या सर्व गोष्टीचा विचार जो आहे तो घटनेचा अभ्यास करणाऱ्या लोकांनी करणं आवश्यक आहे. एकंदर सध्याची ही सगळी मन विषण्ण करणारी परिस्थिती बघितली, भारतीय राज्यघटनेपुढची आव्हानं कोणती कोणती? एक महत्त्वाचं आव्हान म्हणजे काय की भारतीय राज्यघटनेतील जे काही धर्मनिरपेक्षतेचं तत्व आहे आणि त्यात सरनाम्यामध्ये नंतर समाजवाद हे धर्मनिरपेक्षता घटनेमध्ये सुद्धा आपण आहे. अप्रत्यक्षपणे धार्मिक स्वातंत्र्याचा जो काही अधिकार दिलेला आहे 25व्या कलमानुसार त्यामध्ये ते अपेक्षित आहे, पण समाजवादाचं जे काही तत्व सरनाम्यामध्ये नंतर ॲड करण्यात आलेलं आहे, ही दोन तत्वं अबाधित राहणं आणि ते ठेवणं हे सगळ्यात मोठं आव्हान आहे आपल्यासमोरचं. समता, स्वातंत्र्य, बंधुता ही मूल्य, या मूल्यांचा अर्थ नुसतं बोलून आपण जातो पण ते आणि यासाठी जगामध्ये काय काय झालेलं आहे. आम्ही आपल्या फ्रेंच राज्यक्रांतीतून आपण ही तीन तत्त्वं संपूर्ण जगामध्ये ती प्रसारित झाली. म्हणजे फ्रेंच राज्यक्रांती आणि तिथं हे कशामुळे लोकशाही जी शासन पद्धती जी आहे ती कशी निर्माण झाली, त्यापूर्वीची शासन पद्धती कशा प्रकारची होती आणि ते जे हुकुमशाहीचे फायदे काय आहेत, हुकुमशाहीचे दोष काय आहेत, त्या शासन पद्धतीबद्दल आपण कोणी काही बोलत नाही. सर्वंकषवाद काय असतो त्याच्याबद्दल विद्यार्थ्यांना काही माहिती नाही आहे आणि ती जोपर्यंत ते प्रकर्षाने पुढे येत नाही तोपर्यंत लोकशाहीची महत्त्व काय जे आहे ते लक्षात येत नाही मुलांना. म्हणजे एकंदरीतच आपल्याला आता विद्यार्थ्यांना फक्त अ आ इ किंवा एबीसीडी ही मुळाक्षर वाचायला शिकवून भागणार नाही, समता, स्वातंत्र्य आणि बंधुता ही भारताचा सुजाण नागरिक बनण्याची मुळाक्षर आहेत आणि ती कुठेतरी आपण विद्यार्थ्यांच्या मनावर कोरली पाहिजे. त्यासाठी काय काय उपाय करता येतील आपल्याला किंवा आपण आपल्या संशोधनामधून काय उपाययोजना? म्हणजे मी ज्या वेळेला पूर्वीपासून मी तुम्हाला सांगितलं, मी पंढरपूरमध्ये ते पाहिल्यानंतर मी म्हणजे विद्यार्थ्यांचं जे सर्वे केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ह्यांना अवघड आहे सगळी परिस्थिती. मी सुदैवाने त्यावेळेला मला बीओएसवर घेण्यात आलं विद्यापीठ शिवाजी विद्यापीठाच्या. मग त्यावेळेला पहिल्यांदा मी तिथं एक प्रस्ताव मांडला की भारताची राज्यघटना जी आहे ती सर्व फॅकल्टींना बंधनकारक करावी. मग तो आमच्या राज्यशास्त्र अभ्यास मंडळामार्फत तो अकॅडमीमध्ये गेला, पण तिथं तो फेटाळला गेला. इतर विद्यार्थी विषयाच्या लोकांना ते मान्य झालं नाही आणि ते संकुचित अशा विचाराने त्यांनी विचार केला की ह्यांचे लोक वाढतील, ह्यांचे मग हे होतील असं तसं, ते पण त्यातलं मागचं जे महत्त्व आहे ते त्यांच्या लक्षात आलं नाही. पण ते माझ्या पहिल्यापासून माझ्या मनात असं आहे की बा हा जो राज्यघटनेचा अभ्यासक्रम आहे तो महाविद्यालयीन पातळीवर तर कंपल्सरी केलाच पाहिजे, तो प्राथमिक स्तरापासून ही मूल्ये जी आहेत ती मूल्य लोकांना समजून सांगितली पाहिजे, त्याचं महत्त्व समजावून सांगितलं पाहिजे. मला आश्चर्य कधी वाटतं माहिती का की गौतम बुद्ध असेल किंवा बसवेश्वर असेल किंवा आंबेडकर असेल ह्यांच्या अनुयायामध्ये ज्यावेळेला भांडणं होतात हे जे एकमेकाच्या ह्याच्यात ते म्हणजे आंबेडकर म्हणलं का बसवेश्वर म्हणलं का गौतम बुद्ध म्हणलं हे असं करून चालत नाही ना का शाहू मोठे हे सर्व एकाच विचारसरणीचे आहेत ना. मग हे भेद जे आहेत ना हे संपले पाहिजेत आणि त्या दृष्टिकोनातून
त्यांचं महत्त्व जे आहे, त्यांच्या विचाराचं महत्त्व काय आहे. समता ही तेव्हाच निर्माण होऊ शकते की समतावाद्यामध्ये जर संघर्ष असेल तर समता कशी निर्माण होणार. पहिल्यांदा आपण समतावाद्याने आपल्यातील जे काही संघर्ष आहेत ते कमी पाहिजे. खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्षता, फक्त हिंदूंची हिंदू धर्मांधता निर्माण करतात असे नाही, मुस्लिम धर्मांधता आहे, मोठ्या प्रमाणात आहे. उलट हिंदू धर्मामध्ये समाज सुधारण्याची मोठी चळवळ झालेली आहे आणि तसं इतर समाजामध्ये काही झालेलं नाही आहे. तर सगळ्या धर्मातील ज्या वाईट प्रवृत्ती आहेत त्या दूर कसं करता येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे. चांगली मूल्य सगळ्या, कुठलाही धर्म काही वाईट शिकवत नाही, ती चांगली मूल्य आपल्याला कशा पद्धतीने आपल्या राज्यघटनेमध्ये तेच सांगण्यात आलेलं आहे की सगळ्या विचारवंतांनी सुद्धा तीच मतं मांडलेली आहेत की चांगलं जे आहे तेवढं आपण जगातील सगळ्या राज्यघटनेतून जे जे काही चांगलं आहे ते आपल्या इथं आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते टिकवण्याचा आणि ती रुजवण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. ती संपवण्याचा प्रयत्न होतोय ते दुर्दैव आहे. सर, एखाद्या महाविद्यालयामध्ये जर एखाद्या विद्यार्थ्याला प्रवेश घ्यायचा असेल तर त्या महाविद्यालयाचे नियम त्याला माहिती असणं गरजेचं असतं. रस्त्यावरती जर आपल्याला टू व्हीलर किंवा फोर व्हीलर चालवायची असेल तर वाहतुकीचे नियम माहिती असणं गरजेचं असतं. मग या देशामध्ये जर आपल्याला संपूर्ण जन्म या देशाचा नागरिक म्हणून राहायचं आहे आणि या देशाच्या नागरिकत्वासाठीचे नियम जे संविधान आपल्याला सांगतं की नागरिकाची मूलभूत कर्तव्ये काय आहेत किंवा अधिकार काय आहेत किंवा मार्गदर्शक तत्व काय आहेत हे माहिती नसताना आपण देशाचा आदर्श नागरिक घडवण्याचं काम या शिक्षण पद्धतीतून कसं होऊ शकेल. ते म्हणून म्हणतो मी, घटना ही प्रत्येक विद्यार्थ्याला माहीत असलीच पाहिजे, प्रत्येक नागरिकाला माहीत असलीच पाहिजे. आपण ज्या व्यवस्थेत राहतो ती व्यवस्था आपल्याला माहीत असली पाहिजे. याचा परिणाम काय होतो की ज्या वेळेला आपल्याला नको असलेली मूल्य ज्यावेळेस पुढं फोपावताना दिसतात मग त्यातून जे अतिरेकी वृत्तीकडे लोक वळतात. मग ते नक्षली असतील किंवा दहशतवादी असतील, प्रत्येकाचे हितसंबंध आहेत आणि आपल्या हितसंबंधाला धोका निर्माण होतो त्यावेळेला वाढतील ते अतिरिक्त मार्गाला वळतात. प्रत्येकाचं समाधान कशा पद्धतीने होईल या दृष्टिकोनातून शासनाने प्रयत्न करणं आवश्यक असतं. आता कसं आहे की बाबा हे घटना निर्माण झाल्यापासून घटनेच्या समोर समस्या आहेत, पण घटना इतकी मजबूत निर्माण करण्यात आलेली आहे. ही घटना जर घटनेला बाधा पोचली तर इथल्या लोकशाहीला बाधा पोचली असं समजायला काही हरकत नाही. घटना जोपर्यंत अस्तित्वात आहे तोपर्यंत इथली लोकशाही ही अबाधित आहे असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे प्रत्येक नागरिकानं स्वतःचं अस्तित्व, स्वतःचं स्वातंत्र्य आणि स्वतःचा सन्मान अबाधित ठेवण्यासाठी भारतीय राज्यघटना समजून घेणं खूप आवश्यक आहे, खूप आवश्यक आहे. आज एकंदरीत जर आपण सध्याच्या विद्यार्थ्यांच्याकडे बघितलं तर ह्यांच्यासाठी माहिती मिळवण्याची साधनं सहज उपलब्ध झालेली आहेत, परंतु अशाही वेळेला आजचा युवक हा सोशल मीडियावरती वेळ घालवतो. पण आवश्यक असलेल्या राज्यघटनेचं अध्ययन फक्त मग परीक्षेमध्ये किती मार्काला प्रश्न येणार आहे किंवा MPSC साठी अमुक एका मार्काला येणार आहे एवढा पुरताच हा युवक अभ्यास करतोय, तर या युवकांनी राज्यघटनेच्या अभ्यासाकडे वळावं यासाठी आपण त्यांना काय सांगाल. हे बंधनकारच करणं आवश्यक आहे, पहिल्यापासून मूल्य समजवून देणं आवश्यक आहे. आता काय झालं की आपल्या महाराष्ट्र शासनाने लोकशाही सुशासन हा एक पेपर सुरू केलेला आहे, एका दृष्टीने त्याचं स्वागत करायला काही हरकत नाही. पण घटनेतील जी काही मूल्य आहेत आणि सगळ्यात मूल्य जे महत्त्वाचं जे मी नेहमी म्हणतो की समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व हे समजली पाहिजेत लोकांना. स्वातंत्र्याचं महत्त्व काय आहे, आता स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे ही गोष्ट आपण बंधनं आहेत त्यावर, पण आपल्याला भीती माझी मतं मांडताना मला भीती वाटू नये ती लोकशाही आहे. उघड कुठल्या राज्यांच्या मध्ये भारतीय राज्यघटना हा विषय विद्यार्थ्यांच्या सिलेबसमध्ये कंपल्सरी केलाय का? कर्नाटकमध्ये आहे, कारण मी कर्नाटकचे एक रजिस्टर जे आहे तिथं गुलबर्गा विद्यापीठाचे, मग ते माझे एक्सपर्ट म्हणून आले होते आणि त्यांनी मला आल्याबरोबर विचारलं की तुमच्या राज्यामध्ये घटना कंपल्सरी नाही, कारण माझ्या तो थेसिसमध्ये जे निष्कर्ष काढलेले आहेत त्यामधला पहिला माझा निष्कर्ष असा आहे की भारताची राज्यघटना जी आहे ती सगळ्या फॅकल्टीला बंधनकारक करावी. म्हणजे तो आर्ट्सचा विद्यार्थी
आर्ट्सचं असेल, तू सायन्स असेल, तू मेडिकलचं असेल, कुठलेही असो, ते सगळ्याला ही राज्यघटना माहिती असणं आवश्यक आहे. आता लहानपणापासून जरी आपण केली नाही तरी किमान जे हायर एज्युकेशन घेतात त्यांना तरी ती माहिती असली पाहिजेत. आणि त्याहीपेक्षा या देशाची जी काही स्वातंत्र्य चळवळ आहे ती माहिती असली पाहिजे, समाज सुधारण्याची चळवळ जी आहे तीसुद्धा माहिती असली पाहिजे, आणि त्या अनुषंगाने निर्माण केलेली ही जी काही राज्यघटना आहे मग ती त्याच्या लक्षात येऊ शकते कुठल्या पार्श्वभूमीवर आपली ही राज्यघटना निर्माण झालेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही अलीकडं सगळंच बदललेलं आहे या जागतिकीकरणाच्या प्रवाहामध्ये जे आहे ना, पारंपरिक शिक्षण जे आहे ते मागं पडत चाललेलं आहे आणि व्यावसायिक शिक्षण आणि ते आता हे जे सर्व जे हे जे आहेत सर्व आपले कॉम्प्युटर्स जे आहे सगळं आय टी सेक्टर जे आहे ते वाढत चाललेलं आहे आणि या विद्यार्थ्यांना मान वर करायला वेळ नाही आहे. ती सातत्याने अभ्यासात असतात, दिवस रात्र अभ्यास करतात, दिवस रात्र अभ्यास करून ते उत्तीर्ण झाल्यानंतर ज्यांना नोकऱ्या मिळतात ते सकाळी 8 संध्याकाळी 8 कामावर जातात. कधी त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीचा म्हणजे ही काही राजकीय राजकारण जे आहे ही बाबच त्यांच्या लक्षात येत नाही. मग त्यांना आकर्षक जे काही घोषणा आहेत, आकर्षक ज्या पद्धतीचा जो प्रचार आहे त्याला ते भुलतात. बेसिक जे मूलभूत असं ज्ञान जे पाहिजे ते त्यांना मिळत नाही. किमान त्यांना त्या सुरुवातीच्या काळामध्ये तरी पहिल्या वर्षाला म्हणा दुसऱ्या वर्षाला तरी ही मूल्य आणि राज्यघटना आणि राज्यघटनेचे तत्त्वज्ञान एवढी तरी त्यांना माहिती असणं आवश्यक आहे. विज्ञानवादी दृष्टिकोन स्वीकारल्याशिवाय खऱ्या अर्थाने आपल्या देशामध्ये ही मूल्यसुद्धा टिकून राहू शकणार नाही. म्हणजे राज्यघटनेनं जे मार्गदर्शक तत्व म्हणून सांगितलेली आहे त्याचाही अवलंब होणं त्याच्याही बद्दल जाणीव जागृती होणं आवश्यक गरजेचं आहे. कुराण कहता है मुसलमान बनो, गीता कहती है हिंदू बनो, बाइबल कहता है क्रिश्चियन बनो, लेकिन भारत का संविधान कहता है इंसान बनो. धर्मनिरपेक्षतेचं सगळ्यात मोठं तत्व आपल्याला दिलं भारताच्या संविधानानं, समतेचं तत्व दिलं भारताच्या संविधानानं. आजकालचा युवक जो सतत हातामध्ये स्मार्टफोन घेऊन सोशल मीडियामध्ये व्यग्र आहे तो विसरत चाललाय की त्याला भारताचा सुजाण नागरिक बनण्यासाठी भारतीय संविधानाची माहिती असणं खूप गरजेचं आहे. भारतामध्ये सत्ता पालट करण्यासाठी आता हातामध्ये तलवारी घेण्याची गरज नाहीये. मतदानाचा अतिशय लोकशाही आणि अहिंसक हत्यार वापरून भारतामध्ये सत्ता बदलली जाऊ शकते. परंतु ज्या युवकाला संवैधानिक कर्तव्य अधिकार आणि मार्गदर्शक तत्वच माहिती नाहीये त्या युवकांच्या माध्यमातून भारत महासत्ता बनण्याची स्वप्न आपण कशी बघू शकणार आहोत हा प्रश्न निर्माण होतो. आणि म्हणूनच प्राध्यापक डॉक्टर अंजुनगीकर सरांनी आज आपल्याशी संवाद साधून आपल्याला सांगितलं की भारताची राज्यघटना, भारताचं संविधान हे सर्व फॅकल्टीच्या म्हणजे कला असेल, विज्ञान, वाणिज्य, वैद्यकीय, इंजिनिअरिंग या सर्व शाखाच्या विद्यार्थ्यांना अपरिहार्य विषय म्हणून शिकवला जाणं हे बंधनकारक करावं लागेल आणि त्याच वेळेला भारतामध्ये भारतीय संविधानाची जाणीव जागृती वाढेल. धन्यवाद सर. संविधान 2 वर्ष 11 महिने 18 दिवस किती सोसल अभिमान पावाच्या तुकड्यावर काढिले दिस तरी थकला नका महान साथरामाची बुद्ध धमात मिळालं वरदान हरपुन भान जीवाच करुणीरान लिहिल संविधान हरपुन भान जीवाच करुणीरान लिहिल संविधान.